राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या अमृता फडणवीस यांना आवरा असं पत्र शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी संघाचे सहकार्यवाह भैयाजी जोशी यांना लिहिलंय. अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. आदित्य ठाकरे यांचा जो उल्लेख अमृता फडणवीस यांनी केला होता त्याचा निषेध करत किशोर तिवारी यांनी हे पत्र लिहिलंय. किशोर तिवारी यांनी काय तक्रार केली आहे पाहूयात. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस या दोघांनाही राजकीय आगपाकड करण्यापासून आवरा. देवेंद्र आणि अमृता फडणवीसची टीका करत आहेत त्यामुळं हिंदू पक्ष दुरावतोय. ते जवळ येणं आणखीन कठीण होत आहे. निवडणूक निकालानंतरची युती होऊ शकली नाही आणि भाजप सरकारला बाहेर जावं लागलं. हे देवेंद्र फडणवीस यांच्या अरेरावीमुळे झालं. देवेंद्र फडणवीस यांचा अति आत्मविश्वास त्यांना नळला. अमृता फडणवीस यांनी केलेलं ट्विट हे अशोभनीय आहे. भारतीय संस्कृतीला पती आणि पत्नीच्या संस्कृतीला धक्का देणार आहे. अमृता फडणवीस यांच्या वर्तनामुळे 2024 मध्ये भाजपला नुकसान होऊ शकतं. हे मुद्दे या पत्रात मांडले जात आहेत. अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर केलेली टीका ही खास करून आदित्य ठाकरेंवर केलेली टीका ही शिवसेनेला चांगलीच सोंबली आहे. अमृता आणि देवेंद्र फडणवीस यांची तक्रार करणारं एक पत्र शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी संघाला लिहिलंय. राष्ट्रीय स्वयंसेवकाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2 महिन्यात होतील असं भाकीत केल्यावर मात्र परवाच्या धरणे आंदोलनात जी भाषा देवेंद्रजींनी वापरली की शिवसेना बांगड्या घालून आहे हे वगैरे, त्याच्यानंतर आदित्यजींनी त्यांना विनंती केली की बा सौंदर्याची भाषा बोला आणि संयमाने बोला, तर त्यावर अमृताताई फडणवीस यांनी जी ट्विटर हँडलनी टीका केली यामुळे भाजप सेनेमधले वाद वाढत आहेत आणि संबंध उलशित होत आहे आणि असं कधी होत नाही. अनेक राज्य नेत्याच्या पत्नी समाजकार्यात सक्रिय आहेत, मात्र ते कधी आपल्या पतीच्या राजकीय वादात पडत नाही. कारण देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते आहेत व मुख्यमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांना एकतर देवेंद्रजी एकेरी भाषेत खूप बोलायला लागले, शिवसेनेला ते खूप शिव्या देत आहेत व त्याच्यात आता अमृताताई सुद्धा ट्विटर हँडलनी मागच्या 3 महिन्यात खूप काही बोलायला लागले. तर मी त्यांना म्हटलं की जर भैयाजी जोशींना वाटत असेल की भाजप सेनेची संबंध बरे राहावे आणि हिंदुत्व पक्ष एक ठिकाणी यावं, तर त्यांनी देवेंद्र आणि अमृताताईला आवरावं अशी विनंती मी केली आहे आणि त्यासाठी मी संघाला आज पत्र दिलं आहे.